नंदुरबार मध्ये लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्न। बुलढाण्यातल्या मादणी गावामध्ये भाविक देवीचं रूप घेऊन गावाला घालतात प्रदक्षिणा, 150 वर्षांची परंपरा। अमरावती मध्ये आमदार बच्चू कडून कडून शाळेला रंगरंगोटी, रंगपंचमीला शाळा गाव आणि वृक्ष रंगवण्याची बच्चू कडूनची मोहीम। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी साजरी केली धुळवड। धुळवंदनानिमित्त कोल्हापूरकरांचा मांसाहारा वर्ताव। होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेकडून 196 विशेष ट्रेन्सची व्यवस्था। धुळवड साजरी करताना मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त। पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये होलिका पूजन, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते पूजन। परभणीच्या बंजारा तांड्यावर होळीचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांकडून लिंगी नृत्य। प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक आणि कीर्तनकार सत्यपाल महाराजांनी अकोल्यातल्या सिरसोलीमध्ये केली कचऱ्याची होळी। सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून महागाईच्या भस्मासुराचं दहन, केंद्र आणि राज्य सरकारच्या नावानं मारण्यात आली बोंब। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाम इथं वाईट व्यसनांची होळी। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातल्या हंसनगर इथे 50 खोके एकदम ओके अशा घोषणा लगावत साजरी केली होळी। राणा दाम्पत्याचा आदिवासी समाजाच्या होळी उत्सवामध्ये सहभाग, मेळघाटमध्ये नवनीत राणांनी केलं आदिवासी नृत्य। गांधीनगरमधल्या होळी उत्सवामध्ये जळत्या निखाऱ्यांवर चालत अनेक भाविकांनी केली होळी। गुजरातच्या अनेक भागांमध्ये होळीनिमित्त निखाऱ्यांवर चालण्याची आहे परंपरा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।